विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. या अपडेटनुसार या ठिकाणी जी जाहिरात कधी येणार आहे त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात फास्ट मिळवत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी हेडलाईन काय देण्यात आली आहे बघू शकता. जिल्हा परिषदेतील महाभरती प्रक्रियेस मे महिन्यात सुरुवात, प्रारंभ या ठिकाणी हा उल्लेख करण्यात आलेला आहे. बघू शकता वेळापत्रक जाहीर, सुमारे 1800 जागा भरण्याची शक्यता. तर लोकमत या ठिकाणी, लोकमत न्यूज या ठिकाणी नाशिकची असल्यामुळे नाशिकमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये 1800 जागा भरणार आहेत आणि संपूर्ण जागा 18,939 भरल्या जाणार आहेत पूर्ण सर्व जिल्हा परिषदा मिळून. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही अपडेट आपण संपूर्ण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता नाशिक ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांतील परिषदामधील या ठिकाणी गट क संवर्गातील रिक्त जागांपैकी 80% जागा भरण्याचे जाहिरातीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. बघू शकता त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील बघू शकता 2538 रिक्त जागांच्या 80% म्हणजे बघू शकता 2030 जागा भरण्याचा मार्ग मोकळा आहे. त्याबाबत ग्रामविकास विभागाने बघू शकता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बघू शकता 1 ते 7 मे दरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. बघू शकता 1 मे ते 7 मे या दरम्यान तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटणार आहे. पुढचा महत्वाचा पॉईंट बघू शकता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे 75,000 स्वयंसेवा कोट्यातील जागा भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील बघू शकता 6,000 वरून जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बघू शकता जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये किती जागा रिक्त आहे त्याची बिंदू नामावली पाठवलेली आहे, सोबतच या ठिकाणी पूर्ण आराखडा पाठवलेला आहे. पुढचा पॉईंट बघू शकता त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट क व गट ड या संवर्गाच्या 2,726 जागा रिक्त आहेत. यामध्ये 2,538 जागा या गट क मधील जागा आहेत तर 188 जागा गट ड मधील आहेत. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बघू शकता ग्राम विकास विभागाने राज्यातील गट क संवर्गातील रिक्त जागांच्या 80% जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. बघू शकता नाशिक जिल्हा परिषदेत एकूण 2,726 जागा रिक्त असून त्यात गट ड मधील 188 जागा रिक्त आहेत. मात्र ग्रामविकास विभागाने गट ड ची रिक्ते भरण्यास परवानगी दिलेली नाही, केवळ गट क संवर्गातील पदे भरण्याची असल्यामुळे या ठिकाणी 2,538 रिक्त जागांची म्हणजे 80% जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गेल्या तीन वर्षापासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. त्यात भरतीसाठी अर्ज मागवीत ही प्रक्रिया रद्द करण्यात आलेली होती. 2019 मध्ये ही भरती रद्द करण्यात आलेली होती. त्यामुळे बेरोजगारांमध्ये मोठी नाराजी होती. त्यानंतर पुन्हा बघू शकता फेब्रुवारीत या प्रक्रियेला प्रारंभ होत असताना पुन्हा विधान परिषदेच्या आचारसंहितामुळे लांबणीवर पडलेली होती. परंतु ही भरती या ठिकाणी बघू शकता 1 मे ते 7 मेच्या दरम्यान ही जाहीर आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर बघू शकता प्रक्रिया 4 महिने चालण्याची शक्यता, कारण ही प्रक्रिया मोठी असल्यामुळे बघू शकता किती तर 18,939 या पदांसाठी ही जेवढी जिल्हा परिषदा मिळून एवढी मोठी भरती होणार आहे, जवळजवळ पोलीस भरतीच्या पेक्षा जास्त मोठी ही भरती होणार आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया 4 ते 5 महिने चालण्याची शक्यता आहे. आपलं एवढेच म्हणणं आहे की जाहिरात लवकर येणे गरजेचे आहे. भरती या ठिकाणी 5 महिने 6 महिने या ठिकाणी कार्यक्रम जो या ठिकाणी प्रोसेस चालली तरी चालेल, फक्त जाहिरात लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे. तर दुसरा पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे फेब्रुवारी परीक्षेत बघू शकता फेब्रुवारी पासून प्रतीक्षेत असलेली भरतीची जाहिरात अखेर मे महिन्याच्या प्रारंभी म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बघू शकता पदभरती जाहिरातीनंतर नियुक्त्या प्राधान्यपर्यंतची ही प्रक्रिया सुमारे 3 ते 4 महिने चालण्याची शक्यता आहे. फक्त हा अंदाज त्यांनी दाखवलेला आहे. तर पुढचा पॉईंट बघू शकता पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवार अर्ज मागवणे, उमेदवाराची अर्जाची
छाननी, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे, उमेदवारांना बुगफेक्ता परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करून देणे, परीक्षा नियोजन आणि निकाल या व नियुक्ती देणे अशी ही प्रक्रिया चालणार आहे. संपूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सांगितलेली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण तयारीसाठी